राजकुमार पटेल यांच्या बंडावरून आता बच्चू कडू यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेवर निशाणा साधलाय. राजकुमार पटेलांनी प्रहार सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय. तिसरी आघाडी काढली म्हणून आमचे लोक फोडण्याचा प्रयत्न करतात असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. आधी एक होतो आताही पुन्हा एक लढू आणि 10 जण निवडून आणू, दोस्ती कायम ठेवत राजकुमार पटेलांच्या विरोधात उमेदवार देऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. निवडणुकीमध्ये हरलो तरी चालेल पण विचारांसोबत तडजोड करणार नाही अशी आक्रमक भूमिका आता बच्चू कडू यांनी घेतलेली आहे. भाजप शिवसेनेची व्यवस्थित खेळी आहे. एकंदरीत महाराष्ट्रातली ताकद वाढत असताना इथे कसं बच्चू कडूला कमी करायचं याचा एक यशस्वी प्रयत्न ते करत आहे. आणि मला असं वाटतं का एक काही लोक निवडणुकीला घाबरवतात, एकदम घाबरून समोर जाण्याची भूमिका असतं, त्याच्यातली ते त्यांची चूक असतं, त्यांची व्यक्तिमत्वाची चूक असते. बच्चू कडू निवडणुकीला घाबरत नाही तर निवडणुकीला आम्ही घाबरवतो. असं किती काय गेले नेते, अजूनही 2-3 पैशाच्या हिशोबानं जाईल तिकडे, पण मला असं वाटतं का त्याचा परिणाम आमच्यावर काही पडणार नाही. कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नाही, काय घालतायत, कोण करताय, कोण कुठे आहे. महाराष्ट्राला गुजराती जोडीनी नाहीतरी उद्ध्वस्तच केलाय, पक्ष फोडून महाराष्ट्रामध्ये आमदार फोडून आज खोकेंचं सरकार आहे. तर प्रत्येकाला खोक्याची अपेक्षा आहे, जिथे खोके तिथे आम्ही, पण हे खोके जिथे तिथे धोके होऊ शकतात हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो धोका आता जवळ आला आहे. खोकेबाजांना धोका देण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.